सावंतवाडी या ठिकाणी वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांची पाहणी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केलेली आहे. दरम्यान माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, त्याचबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी जुन्नर या ठिकाणी येत निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बाधित गावांचा दौरा करत असतानाच आपल्या खिलारवाडी येथील पवन आणि निलेश खिलारी यांच्या घरास भेट दिली. त्या दरम्यान झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन तहसीलदार जुन्नर यांच्याशी संपर्क करून लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यासाठी सांगितलं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही म्हटलंय. यावेळेस गावचे उपसरपंच नारायण खिलारी, त्याचबरोबर भाजपाचे संपर्क प्रमुख अविनाश मोरडे यांच्यासह रामकृष्ण खिलारी, राहुल मनसुख, हर्षल मनसुख, आदेश मनसुख आणि खिलारवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, खिलारवाडी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.